नमस्कार. देशोन्नतीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले होते. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वे सर्वा. राज्यात जागोजागी शिवरायांची महिमा पसरली आहे. आजही सर्वत्र त्यांच्या कामगिरीमुळे, त्यांच्या त्या त्यागामुळे व त्यावेळी केलेल्या धाडसांमुळे आपण आज स्वतंत्र आहोत. नाहीतर आपले राज्य कधीच मुघलांच्या घशात गेले असते. राज्यात जागोजागी शिवरायांच्या आठवणीत त्यांची जयंती व राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो आणि त्यावेळेचा जोश काही औरच असतो. यंदाही 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा झाला. आपल्या उपराजधानी नागपुरात सुद्धा दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त युवांद्वारे वेगवेगळे आयोजन केले जाते. दरवर्षी अनेक ढोल ताशा पथकं नागपुरात महाल परिसरातील छत्रपतींच्या पुतळ्याला आपल्या प्रस्तुतीच्या माध्यमातून अभिवादन करतात आणि जल्लोष साजरा करताना दिसतात. यावर्षी सुद्धा 20 जून रोजी असाच आगळा वेगळा उपक्रम करण्यात येणार असून भव्य स्वरूपात ढोल ताशांचा नाद संपूर्ण शहरात ऐकू येणार आहे. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागपुरातून आणि नागपूरच्या बाहेरून सुद्धा पथकं सहभागी होणार आहेत. या उपक्रमात एकूण 22 पथकं सहभागी होणार असून यात 351 स्वयंसेवकांचा समावेश राहील. शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात 2016 साली झाली असून आज साधारणतः 8 वर्ष झाली आहे. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 351 वर्ष असल्यामुळे 351 स्वयंसेवक याच्यावर वादन करतील. या सर्व पथकाच्या एकत्रित वादनाला महावादन असे नाव देण्यात आले. याबाबत काही स्थानिक पथकांशी आमच्या प्रतिनिधी स्नेहा भोगे यांनी संवाद साधलाय, बघूया. मी जय आसकर, श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती संयोजक. या ठिकाणी आपण श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतोय तिथीप्रमाणे. हा सोहळा 20 जून रोजी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल नागपूर या ठिकाणी होणार आहे. यासाठीच म्हणून संपूर्ण विदर्भातील ढोलताशा पथकांचं एकत्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे. हे सर्व ढोलताशा पथक एकत्र येऊन शिवरायांच्या चरणी शिवराज्याभिषेक दिनी आपली मानवंदना देणार आहे. साधारण 10 दिवसांपूर्वीपासून या सरावाला सुरुवात झाली आहे आणि उत्सवाच्या आदल्या दिवशीपर्यंत ही हा सराव असा आज चालत राहणार आहे. अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात हे सगळेजणं या ठिकाणी सराव करतात आहे. नागपुरात कडक उन्हाळा आहे. या उन्हाळ्याचा गरमीचा त्रास सहन करूनसुद्धा सगळे वादक आनंदाने या ठिकाणी सराव करतात आहे आणि हे सगळेजणं 20 जूनला सकाळी 6 वाजेपासून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होईल त्या ठिकाणी आपली मानवंदना देणार आहेत. खरंच म्हणजे आज मला खूप छान वाटतंय, कारण मी सुद्धा बरेच वर्षानंतर ह्या महावादनाच्या सरावामध्ये आलेली आहे. मला फक्त एकच मेसेज द्यायचा आहे की जेवढी मुलांची संख्या वाढते आहे तशीच मुलींची पण संख्या वाढावी. मुली आजकाल कसं आहे की जॉब आणि हे ते सगळं करून येतात, तरी म्हणजे मला तरी खूप छान वाटतं की मुलींना हॅट्सअप जास्त करावं. माझा पथकाचं नाव शिवप्रतिष्ठा आहे. मी यावर्षी महावादन करत आहे. इथे येऊन खूप छान वाटत आहे, सगळ्यांसोबत प्रॅक्टिस करायला खूप छान वाटत आहे. मी अक्षर अगवाणी. मी ऑलमोस्ट 8 वर्षापासून पथकामध्ये आहे. यावर्षी माझा 4था महावादन आहे. यावर्षी आम्ही जे प्रमुख आहे त्या प्रमुखमध्ये मला संधी दिलेली आहे. मला खूप चांगलं वाटते की आपण हे संस्कृती जपताय. आपण हे सगळे नागपूरचे विविध प्रकारचे जितके पण ढोलताशा पथक आहे ते सगळे नागपूरमध्ये इकडे येतात. ऑल 20-25 दिवसासाठी सगळे मेहनत करून इकडे येतात. जॉब सोडून जॉब वगैरे सगळे मॅनेज करून घरचं मॅनेज करून सगळे येतात इकडे. अजून जास्त जास्त एक फक्त एक दिवससाठी फक्त आपला जो शिव राज्याभिषेक समिती राहते ज्या दिवशी त्या दिवशी जगत राहते. सगळे मेहनत करतात इकडे. आपल्या हर्षल दादा वगैरे जितके पण पथक आहे सगळे खूप एक सोबत येतात. जय श्रीराम. नमस्कार, माझं नाव हर्षल पुरुषोत्तम कोहोडे आणि मी शिवस्वरूप ढोलताशा ध्वजपथक नागपूरचा अध्यक्ष आणि त्याचसोबत संपूर्ण पथक सांभाळतो. इथे जवळजवळ 21 ढोलताशा पथकं आपली उपस्थित आहे. ही कल्पना मागील मला वाटते 6 ते 7 वर्ष झाले. 2017 पासून सर्वात पहिलं वादन जे होतं महावादन महाराजांच्या चरणी आम्ही
महालला 2017 रोजी त्या दिवशी त्यावेळेला पण तिथीनुसार जे शिवराज्याभिषेक होतं त्याच दिवशी आम्ही ते अर्पण केलं होतं. तर 2017 ही कल्पना सुरू झाली आहे आणि माझं काम इथे, मी इथे सराव प्रमुख म्हणून सगळं जे ढोल ताशा मॅनेज करण्याचं काम आहे, ताल बसवण्याचं काम आहे, मी आणि माझी संपूर्ण टीम करत आहे, ज्यांना आम्ही आज ही संधी दिलेली आहे. त्याचप्रकारे जवळजवळ 30 ते 35 मिनिटाचे हे पूर्ण कार्यक्रम राहणार आहे, जे 20 जूनला सकाळी 6 वाजेपासून सुरू होईल आणि जवळजवळ 9 वाजेपर्यंत हे कार्यक्रम राहणार आहे. त्यात जवळजवळ नागपुरातील आणि विदर्भ क्षेत्रातील 21 ढोलताशा पथक इथे सहभागी होत आहेत. राज्याभिषेक सोहळा समितीची ही तयारी चाललेली आहे. नागपुरातील तमाम ढोलताशा पथक हे दरवर्षीप्रमाणे राज्याभिषेकासाठी आम्ही सामूहिक महावादन करत असतो आणि त्याचाच हा सराव सुरू आहे. नागपुरातील यंग जनरेशन जो संध्याकाळचा वेळ विविध ठिकाणी ते घालवतात, पण एक आपली मराठी संस्कृती पुढे राहिली पाहिजे, ती जोपासली पाहिजे, त्याकरता हा ढोलताशा पथकाचा हा उपक्रम दरवर्षी चालत असतो आणि राज्याभिषेक हा सोहळा हा मानाने आम्ही साजरा करत असतो. माझं नाव इशिता माताघरे आहे. शिवस्वरूप ढोलताशा पथक नागपूरमधनं आहे. हा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. मी याच्यामध्ये झांज वादक आहे. मी तशी ढोलवादक आहे पथकामध्ये, पण मी इथे झांजवादक आहे, झांज वाजवणार आहे मी. शिवराज्याभिषेक सोहळा हा 20 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक होऊन सुरुवात होईल. त्यानंतर महाराजांची दिंडीसह मिरवणूक निघेल आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने सकाळी 8 वाजता महावादनाला सुरुवात होईल. अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन श्री शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात पार पडणार आहे आणि संपूर्ण शहरवासी अर्थातच या अद्भुत क्षणांचे प्रत्यक्षदर्शी होऊन हा आगळा वेगळा अनुभव घेऊ शकणार आहे. आमचे प्रतिनिधी स्नेहा भोगे व सम्राट गोटेकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना बघितले तर कधीच नाही, पण प्रत्येक क्षणी आपण त्यांना अनुभवत असतो. कधीच न बघितलेल्या, प्रत्यक्ष दर्शन न घडणाऱ्या छत्रपतींवर आपणही तेवढंच प्रेम करतो जेवढं त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे साथीदार व त्यांची रयत त्यांच्यावर करत असत. या सगळ्यांचं कारण आहे ते त्यांचे कर्तृत्व, जे दुसऱ्या कोणासाठीही कुठल्याही जन्मात अशक्य असेल. जय शिवराय.